सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यावर राज्यातील नगरपंचायतींच्या खुल्या झालेल्या जागांवरती आज मतदान पार पडत आहे. यासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठी सुद्धा आजच मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू झालं. याशिवाय 195 ग्रामपंचायतीमधील 209 रिक्त जागांसाठी मतदान पार पडेल. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यावर राज्यातल्या नगरपंचायतीच्या काही जागा खुल्या झाल्या. याच जागांवरती आज मतदान घेतलं जात आहे. सोबतच भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागा येतात. या जागांसाठी सुद्धा आज मतदान पार पडत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ महाराष्ट्रातल्या विविध विभागांमधली मतदानाची दृश्य आपण पाहतोय. नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. नाजिम, पश्चिम महाराष्ट्रातलं मतदान जे आहे ते नेमकं कसं पार पडतं आहे? विविध नगरपंचायतींसाठी आज मतदान होतंय, कसा उत्साह दिसतोय, काय वातावरण आहे? सुरुवात झालेली आहे. तापमान जे आहे तो थोडासा गारवा असल्यामुळं सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाला थोडासा थंड प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बोललं गेलं तर पुणे, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यामध्ये आत्ता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. पुण्यामध्ये एकमेव जी देहू नगरपंचायत आहे, जीची नवनिर्मित नगरपंचायत आहे, आत्तापर्यंत ग्रामपंचायतीसाठी इथं मतदान पार पडत होतं. तिथं 4 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे. साताऱ्यामध्ये 6 नगरपंचायती आहेत जिथं ओबीसी प्रवर्गातील जो खुला वर्ग झालेला आहे तिथं मतदान प्रक्रिया पार पडते. तर सांगलीमध्ये 3 नगरपंचायतीमध्ये ही अशा प्रकारची मतदान प्रक्रिया पार पडते. आपण पाहिलं होतं की राज्यात ओबीसीचं राजकीय आरक्षणावरून जे काही राजकीय गदारोळ झाला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने होती त्यावरती स्थगिती दिली. त्यामुळं आजच्या या मतदान प्रक्रियेला जी दुसऱ्या टप्प्यात पार पडते त्याला अधिकचं महत्त्व आहे. पुण्याचं जर बोलायला गेलं तर इथं थेट लढत जी आहे ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी जी आहे ती पाहायला मिळते. कारण इथं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे अशी या ठिकाणी लढत आहे. इथं अशी जरी लढत असली तरी बहुतांश ठिकाणी आपण पाहतोय की स्थानिक आघाडे ज्या आहेत ते त्या आणि पक्षीय आघाडे यांच्यामध्ये ही लढत आहे. त्यामुळं थेट पक्ष विरुद्ध पक्ष असं सातारा आणि सांगलीमध्ये पाहायला मिळत नाही आहे. सांगलीमध्ये जर पाहायला गेलं तर आपण कवठे माकाळमध्ये शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे आणि राष्ट्रवादीच्या अनिता सगरे यांच्या विरुद्ध दिवंगत आर आबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचा गट जे आहे ते आमनेसामने उभा आहे. तर तिथंच खानापूरमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गट आणि काँग्रेसचे सुहास शिंदे गट यांच्या विरुद्ध काँग्रेसचेच राजेंद्र माने गट, राष्ट्रवादीचे सचिन गट आणि शिवसेनेच्या राजाराम शिंदे गट यांच्यासोबतच भाजपकडून आमदार गोपीचांद पडळकर असा गट आहे. म्हणजे स्थानिक पातळीवरती जे आहे ते खिचडी पाहायला मिळते. सर्वपक्षीय एकत्र येऊन या ठिकाणी लढतायत. परंतु ही जी आत्ताची ओबीसी प्रवर्ग खुला झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती स्थगिती आणल्यानंतर जी निवडणूक प्रक्रिया पार पडते याचा भविष्यात ज्या काही निवडणुका होणार आहेत अशाच प्रकारच्या जर सर्वोच्च न्यायालयानं हे ओबीसीचं आरक्षण स्थगित ठेवलं तर अशाच निवडणुका पुढं पडणार आहेत. त्यामुळं ओबीसी समाज नेमका कुणाकडे कल देणार हे पाहणं देखील त्या अनुषंगाने महत्त्वाचं राहणार आहे. ज्ञानदा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.